आणि आता बातमी एका अनोख्या बँकेची. या बँकेच्या खातेदारांना एकही तक्रार नाहीये आणि ही बँक महिलांच्या सर्वात मोठ्या अडचणीवरती मार्ग काढतीये. कोणती आहे ही बँक आणि काय कार्य करते ही बँक जाणून घेऊया त्या खास रिपोर्ट मधून. प्रॉब्लम जब होती है किसी को ले तो हमें जेंट्स को नहीं बोला जाता, तकलीफ खुद ही सह लेते हैं, बोलते हैं नहीं आपस में ही अगर कोई लेडी मिली तो हुआ वरना नहीं बोल पाए. खुद जाके लेडीजों को बोलता हूँ जो यहाँ पे हरियाणा की फैमिली है यहाँ पे हैं, तो उनमें भी अभी सोच बदली है. मैंने उनको बोला कि अभी जो हम गाँव की सोच अगर छोड़ दे बॉम्बे में रह के तो ज़्यादा अच्छा होगा. हा सगड़ा बदल घड़वला है एक बैंकेन. या बँकेचं नाव आहे सॅनिटरी नॅपकिन बँक. बँकेचे हजारो खातेदार आणि सगळे समाधानी. वर्सोव्याच्या भाजपच्या आमदार डॉक्टर भारती लव्हेकर यांनी ही बँक सुरू केली आहे आणि या बँकेचं कामही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं चालतं. ही जी बँक आम्ही सुरू केलेली आहे ही डिजिटल बँक आहे आणि ह्या बँकेचं जे काम चालतं ते ऑनलाईन काल चालतं आणि डिमांड आणि सप्लाय याच्यामधलं मेडिएटर असलेली ही बँक आहे. ज्यांना गरज आहे त्या गरजू महिलांपर्यंत पोचायचं आहे आणि जे यांची गरज दूर करू शकतात आणि मदतीचा हात देऊ शकतात अशा लोकांपर्यंत पोचून त्यांना मदत मिळवून देण्याचं काम म्हणजे लोकसहभागातनं ही चालणारी बँक आहे. ही एक चळवळ आहे. या बँकेतून फक्त सॅनिटरी नॅपकिन विकत घेऊ शकता असं नाही तर एखाद्या मुलीसाठी सॅनिटरी नॅपकिन डिपॉझिट सुद्धा करू शकता. ज्यावेळेस ती अनाथ आश्रमात असते किंवा सुधारगृहात असते त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ती गरीब आहे, त्यामुळे म्युन्सिपल स्कूल जिल्हा परिषदा त्या ठिकाणी त्या शाळेने आम्हाला कळवलं आणि त्यांची नावं दिली. कारण की ती नावं पण आपण याच्यासाठी घेतो पूर्णपणाने की 10वी झाल्यानंतर तिथून ती मुलगी निघून गेल्यानंतर तो पण एक आपल्याकडे रेकॉर्ड राहिला पाहिजे म्हणून आपण ती नावं घेतो आणि त्यानुसार त्या मुलींना आम्ही पोहोचवण्याचं काम करतो. आधी खरं तर मुलींसोबत या विषयावर बोलायला लाजणारे तरुण सुद्धा आता या विषयावर व्याख्यानं देऊ लागल्यात. आमची बहीण बायको तर त्यांच्याशी डायरेक्ट बोलता येते, त्यांना विचारता येते, त्यांच्याशी असं लपून ये नाही. त्यांना डायरेक्ट फोनवर त्यांनी सांगितलं काय त्यांना गरज असेल तेव्हा आम्ही डायरेक्टली जाऊन आणतो किंवा मॉलमध्ये किंवा मेडिकलमध्ये डायरेक्ट मागतो. या संपूर्ण चळवळीत महिलांचा सहभाग सुद्धा उल्लेखनीय आहे. इतने सारे बॉयज को देखा है काम करते हुए, फर्स्ट टाइम ऐसा हो रहा है, थोड़ा थोड़ा चेंजेस आ रहा है, अभी बॉयज भी इनिशिएटिव ले रहे हैं एंड इट्स अ गुड थिंग. ये अच्छी बात है कि बॉयज को भी पता होना चाहिए कि गर्ल्स के साथ कैसा होता है क्या है, थोड़ा नॉलेज तो इट्स वेरी गुड. आणि आता केवळ राज्यातच नाही तर परदेशात सुद्धा या बँकेचे खातेदार बघायला मिळतात. पॅडच्या संदर्भामध्ये मला कॅनडा, अमेरिका आणि बऱ्याच देशातनं फोन आले, त्याच्यानंतर त्यांचे मेल आले की आम्ही तुम्हाला पॅड देऊ इच्छितो, तुमच्या देशात अजून पॅड पण मिळत नाहीत असे सुद्धा फोन मेसेजेस आले, फेसबुकवरती आले. किंना सुनांना हाच सल्ला देऊ आणि तितक्याच मोकळेपणाने तितक्याच बिनधास्तपणे वागू. ह्या महिलांकडे बघून म्हणजे सुपर वुमन म्हणजे नेमकं काय असतं.